या ठिकाणी फायनली सांभाळून मी खाली उतरतोय. सांभाळता तर फुल हाल होत आहे, तो ते डायरेक्ट बसून गेला, बसला बसला मग रेड काय गेलावला. त्याचे हात तर बघा पुरे घाण झाले, हात तर त्याचे रेड्या खरंच तुले खतरनाक घेऊन आले. आई शपथ पर नाही निघला. मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सगळे? आय होप की सगळे मस्त असाल, आनंदात असाल. तर मित्रांनो, फायनली आता टाईम होतं आहे 9:35 आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहे एका डोंगरावर. ते मी तुम्हाला सांगणार नाही ना की कोणत्या डोंगरावर आलो आहे. बघा कार्तिक आणि मी या ठिकाणी, कार्तिक व्हिडिओ काढते आणि मी पण ब्लॉग बनवतो आहे. बघा स्वतःला मागचं बॅकग्राऊंड दाखवतो तुम्हाला. बघा बॅकग्राऊंड कसं मागचं अजून तर वरती जायचं, आत्ताची सुरुवात झाली व्हिडिओची. तर चला कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा. आता बघा इथून आपल्याला जायचं आहे, इथून वरती जायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला दोर दिसत असं तर चला कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा. अरे बघा कार्तिकला पण घेऊन आलेले इथे व्हिडिओ काढते सांग. बाकीची तर माणसं बसलेले बघा. बघा दोन जण कसे बसले इथे खाली. बघा समोर पण डोंगर आहे, वातावरण बघा किती मस्त आहे समोर. तर बघा किती खतरनाक दिसतंय समोरचं. बघा पूर्ण सिटी डायरेक्ट आपली एकदम जबरदस्त दिसते. बघा बघा समोरचा जो हायवे नाशिक मुंबई हायवे हा किती खतरनाक दिसते. आई शप्पा इतक्या खतरनाक ठिकाण मी फर्स्ट टाइम आलो. अजून तर आपली सुरुवातच झाली व्हिडिओ काढायची. त्यानंतर बघा मित्रांनो, समोरचं प्लेस आहे बघा. बघा हायवे जो जातोय तो मुंबई, मुंबई हायवे आणि आपली सिटी समोर डोंगर. बघा बघा प्लेस किती मस्त आहे दिसते मला. एकदम समोर बघा एक छोटीशी नदी. बघा तर मित्रांनो, फायनली बघा या ठिकाणी टेकडीवर. बघा ही टेकडी, त्याच्यावर बाकड आहे. बघा इथे महाराजांचा झेंडा पण लागलेला आहे, शिवाजी महाराजांचा. या ठिकाणी मुलं बसलेले काही काही अगदी वाटत आहे. इथे काही काही म्हणजे झाडाचे मोठे मोठे झाले होते, झाले होते वाटते. बघा वरती कचरा पण किती करून ठेवला आहे. बघा वरती येतात बसायला लहान मुलं वगैरे. असा कचरा नाही करायला पाहिजे, जरी पण एक एन्जॉयमेंट प्लेस आहे पण असा कचरा वगैरे नाही करायला पाहिजे. बघा समोर एक बिल्डिंग किती मस्त दिसते. हे बघा हे घर, घर आहे का काय काय माहिती. हा घरच आहे वाटतं. बाकी तिथं जबरदस्त दिसते. तर बघा मित्रांनो, आम्ही या ठिकाणून आलो, इकडून आलो. बघा रस्ता कसा येतो आणि हा कार्तिक मला इकडून घेऊन आलो. एक फर्स्ट टाईम आलो, एकदम डेंजर काम केलं आहे. कारण तुला सांगतो रस्ता बघा कसा आहे. इकडून बघा खाली कसं आहे, एक धंद्रे गेला नाही तुम्ही खाली डायरेक्ट, तो जगणारच नाही डायरेक्ट. एवढं खतरनाक आहे, बघण्यासारखं आहे इथं. पण मग ज्याला अनुभव नाही जो येईल ना त्याने अशा अशा सपोज सांगतो येऊ नये अशा ठिकाणी. मला तर या अनुभवाने मी कसं तरी आलो, तुम्हाला जसं दाखवलं मी व्हिडिओत, मी दगडा धरून धरून आलो माहिती का वरती. आता आपल्याला तिकडून जायचं आहे. बघा इकडून मुलं पण आले, तिकडून जागा आहे आपल्याला जायला. तर बघूया आता, चला निघूया आता इकडून. आपण कुत्र पण येते बघा त्या ठिकाणी. कुत्र पण नेले म्हणजे कुत्र सुद्धा यायला एकदा घाबरत नाही. मला इतकी भीती वाटते इथे यायला. इकडून जायचं आहे बरं का आपल्याला. आता तुम्ही बघत असाल व्हिडिओ, तर या ठिकाणाहून जायचं आहे आपल्याला. तुम्हाला व्ह्यू बघूनच एकदम जबरदस्त वाटतंय. हा व्ह्यू किती खतरनाक आहे. हा पूर्ण क्लायमेट सिटी दिसते आपली. मित्रांनो, आता जसं तुम्ही व्हिडिओ बघितलं त्या ठिकाणी आलो, मला कमेंट करून सांगा मला काय कसं वाटलं आहे प्लेस ज्या ठिकाणी मी आलो आहे वरती टेकडीवर. ठीक आहे, चला आता निघूया. कारण लहान भावाला डबा द्यायला जायचं कंपनी नाईटला होता. त्यामुळे आपण त्याच्या कंपनीत जाऊन डबा घेऊन घरी जाऊन परत डबा द्यायला जायचं त्याला. तर चला आता तुम्ही कमेंट करून सांगा मला आत मला प्लेस कसा वाटला. मला येताना इतकं खरंच चप्पल इतकं खतरनाक झालं, तरी कार्तिक मला वरती घेऊन आला जबरदस्त. बघूया आता निघूया आपण. मी कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा.
तर मित्रांनो फायनल झालं, आता निघूया खाली, खाली जाऊया आता आपण स्वतःला, हिडून उतरायचं आहे आपल्याला हळूहळू। सो एकदम स्लो स्लो जायचं, एकदम घाई नाही करायची आपल्याला जाताना। बघा कसा चाललाय, पा बकासूर इकडे मला भेऊ वाटतंय, तर बघा कसा चाललाय। संभवत डायरेक्ट बसून उतरतो आता। तर मित्रांनो फायनली बघा आपली स्टाईल कशी उतरायची, कारण मी अजूनपर्यंत चढलेलो नाही वरती, त्यामुळे बघा कसा उतरतोय खाली मी। सो बाकीच्यांना एक्सपिरियन्स आहे, कार्तिक बरोबर उतरतोय, मला उतरता येत नाही, त्यामुळे मी एकदम हळूहळू उतरणार आहे, कारण आपल्या आपल्या जीवाची काळजी आपण घ्यायची आहे, कोणी घेणार नाही, कार्तिकही घेणार नाही आपली काळजी। हो पुढं चाललंय मला, बघा मी कसं उतरतोय बघून घ्या तुम्ही पण, ज्यांनी येईल असेल येईल, नसेल जे नसेल त्यांनी इथं 100% येऊच नका, कारण बस एक्सपिरियन्स इज लास्ट एक्सपिरियन्स, नाही सॉरी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असा विषय येतो, त्यामध्ये खतरनाक एकदम। तर मित्रांनो फाइनली आपण आताच्या अर्धा तास कव्हर केला, अजून अर्धा कव्हर करायचा, संभवत मला दाखव तो मुवी डोकड चालला कसा काढू राहिला काय माहिती। चला आता खाली हळूहळू, काही नाही करायची, 2 तासात आपण 2 तास जाय तरी चालेल, पण हळूहळू जायचं। तर मित्रांनो फायनली बघा अर्धा रस्ता कव्हर केलेला, तुम्ही वरती बघा सगळं माणसं काही येत आहे, अजून आपण अर्धा चालू आहे, जबरदस्त हाल होणार आहे आपले, आमच्या घरी जायचं आहे आता, परत आपण कुठं जायचं नाही, कोणत्या डोंगरावर जायचं नाही, कुठं जायचं नाही, घरी बसल्या बसल्या आपल्या अर्धाच कव्हर झालाय तर एवढं जम लागलं, अजून पूर्ण करायचं आहे खाली, अजून खाली जाऊ सर का चला चला बघूया पुढे चला। तर मित्रांनो फायनली अजून सुद्धा आपलं चढाव येतो संपलेलं नाही, मग आज चालू झाला एवढंच वरती झालंय, खाली बघा अजून किती उतरायला आपल्याला, इथं आता इथं आता आता दोन लागू राहिला, तर अजून खाली किती उतरायचं बघा, आपण उतरलेलो आहे खाली, अजून लय बाकी आहे म्हणून मी झाडत बघा उतर कसं आहे, उतरायचं आहे आता खाली, त्याच्यामुळे झाडत घेऊन ठेवले, कारण ते उतरलं आता मी उतरतो। चला आता निघूया, आता कुठेच नाही थांबायचं, तुम्हाला डायरेक्ट आता घरी गेलं भेटतो, त्यामुळे कुठे जाऊ नका व्हिडिओ बघत। तर मित्रांनो आता बघा इकडे परत पायरे आले, वरती तर चढून झाले आपलं, तर परत आपण खाली चाललोय, चला बघूया आता कुठपर्यंत पायरे आपल्या, आता इथून आपल्याला खाली जायचंय, कडक पायरे मग तो पाठी वगैरे लावलेली बघा, खाली आपण पोहोचलेले जवळजवळ, तर अजून इतक्या पायरे आहे बघा, लोक काही चढताय इकडून, चल
बघा मगाशी येताना येईन इकडून घेऊन आला मला इतक्या पायऱ्या सोडून इकडून घसरत घसरत घेऊन आला बघा असा मेंटल हा. मित्रांनो फाईनली आता खाली उतरतोय बघा, चढताना इतकी मजा नाही आली तेवढी उतरताना येते आम्हाला आता. मस्त आम्ही खाली उतरतोय आता, इकडे कार्तिक आहे आणि इकडे मी आहे, मस्त उतरतोय. तुम्ही बघत असाल आता पायऱ्या बघत असाल कशा आहे मोठ्या मोठ्या, ते मी दाखवून तुम्हाला बघा. इकडे पायऱ्या आपल्या कुठे जाऊ नका, उडी बघत राहतोपर्यंत आम्ही उतरतो आणि आपडाव पार करतो एवढा. तर मित्रांनो आलेले फायनली खाली बघा, संपलेला आपला डोंगर प्रवास. चला आता इथून निघूया आपण श्रावता डबातल्या आपल्याला. तर मित्रांनो फायनली पोहोचले खाली, तुम्ही बघत असाल. तर चला आजचा ब्लॉग मी इथे संपवतो. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.